नमस्कार मंडळी, गायत्री किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण अलिबागमधील फेमस कौल फ्राय रेसिपी करणार आहोत। ही रेसिपी खूप सोपी आहे पण खायला एकदम टेस्टी लागते आणि मुख्य म्हणजे ही रेसिपी चुलीवर बनवली जाते। तर तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा। नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर पहिले आपण मॅरिनेशनला सुरुवात करूया। त्यासाठी मी इथे 1 किलो चिकन घेतलेलं आहे। तर सर्वात आधी हळद टाकूया। तंदुरी मसाला घेतलाय मी इथे एवढ्याचा 2 चमचे, चिकन मसाला, घरगुती मसाला 2 चमचे, चवीनुसार मीठ, आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर टाकून पेस्ट केले ती घेतली 2 मोठे चमचे। आता हे सर्व एकत्र मिक्स करून घेऊया, मॅरिनेट करून घेऊया सर्व। आता हे सर्व मिक्स झाले आहे तर त्यामध्ये परत दही टाकायचं आहे 2 मोठे चमचे, तो सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। तर आपलं चिकन मिक्स करून रेडी आहे। आता मॅरिनेटसाठी आपण 2 तासासाठी ठेवायचे। आपला कौल तापलेला आहे तर त्याच्यामध्ये तेल घालायचे। पहिल्या वेळेस आपल्याला तेल भरपूर लागेल, तेलसुद्धा गरम झालं आहे। आपण ह्याच्यामध्ये हे फिक्सर लावून घ्यायचे। जेव्हा आपण फर्स्ट टाइम करतो ना तेव्हा ते तेल सगळं खेचून घेतो। आता साया हे पलटी करून घ्यायचे, हे असे मध्ये मध्ये पलटत राहायचं आणि फ्लेम पूर्ण हाय ठेवायची आहे। ज्वा जास्त पाहिजे आपल्याला। बघा आपल्याचा कौल फ्राय तयार होत आहे। आता आपला कौल फ्राय रेडी आहे। बघा मी डिशमध्ये एका काढून घेते। तर आपण हे जे करपलेलं आहे ना साईडचा मसाला ते काढून टाकायचे। पुन्हा तेल घालायचं आपल्याला। परत आपण हे चिकनचे पीठ घालून घ्यायचे। तुम्हाला जर माझे नवीन अपडेट्स हवे असतील तर बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुमच्याकडून माझी एकही रेसिपी मिस होणार नाही। चला तर आता आपला कौल फ्राय रेडी झाला आहे। आता माझा मुलगा तुम्हाला सांगेल त्याची कशी टेस्ट लागते ती। वाव, खूप टेस्टी झाला आहे। थँक्यू।